22व्या दिवशी पुण्यातील कचरा कुंडी कायम आहे, पाहूया या संदर्भातली पहिली बातमी। पालकमंत्री तसंच महापौरांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री विजय सवतारांनी आज पुण्यातील कचरा कुंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला। ठरलेल्या मुदतीत कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर थेट राजीनामा देण्याची तयारी मंत्री महोदयांनी दर्शवली, मात्र त्याउपरी आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। स्वतःच्या तोंडावर पट्ट्या बांधून त्यांनी माघारीचा प्रस्ताव धुडकावून लावलाय। मंत्री महोदय चर्चेसाठी येण्याच्या आधीपासूनच ग्रामस्थांनी मौन धारण केलं होतं। तोंडावर काळ्या फिती बांधून त्यांनी आता चर्चा नको निर्णय हवा असा पवित्रा घेतला होता। असं असतानाही राज्यमंत्री विजय शिवतारे आंदोलनस्थळी दाखल झाले। कचरा डेपोच्या विषयात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याचा दावा त्यांनी केला। कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ॲक्शन प्लॅन निश्चित करण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि या ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी झाली नाही तर राजीनाम्याची तयारी त्यांनी दर्शवली। अहो, ज्यांनी 23 वर्ष आश्वासनं दिली ते आता आंदोलन करतायत आणि तुम्ही हे करताय। आता संधी द्या, मी एवढं सांगतोय तुम्हाला, जर नाही मार्ग निघाला राजीनामा देऊन टाकेल मंत्रिमंडळातून। विजय शिवतारे हे पुरंदरचे आमदार आहेत। कचरा डेपोचा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील आहे। हा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी त्यांनी स्वतः याआधी आंदोलन केलेले आहेत। आज मात्र त्यांची भूमिका काहीशी बदलली आहे, अर्थात इतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची अवस्था काही वेगळी नाहीये। अशा वेळी शिवतारेंचा ग्रामस्थांशी संवाद तसा एकतर्फीच ठरला, त्यामुळे ग्रामस्थांच्या बैठकीला येण्याचं आवाहन करतात काहींच्या तोंडावरील पट्ट्या आपसूक खाली उतरल्या। अरे मग चेंज आहे ना, ते नाटकच आहे ना, म्हणून आता राजकारण नाही बोलायचं। 15 वर्षात मीच आंदोलन करता होतो, इथे इथे बसलो होतो, डास चावले होते, डेंग्यू झाला त्याला आणि सिरियस झाला होता तो, इथेच बसायचो, मी स्वतः बसायचो। पुण्यातील कचरा प्रश्नाचं राजकारण करू नका असे सगळेच सांगतायत, मात्र ते टळत नाही हे देखील खरं आहे। पालकमंत्री गिरीश बापट तसंच महापौर मुक्ता टिळक परदेश दौऱ्यावर आहेत, त्यांच्याबद्दल पुणेकरांमध्ये नाराजी आहे। लोकांच्या जमिनी गेल्या, त्यांना पैसे नाही, ज्याची मुलं कामाला गेली ती परमनंट गेले नाही, ते आश्वासन देत तुम्ही राहिला। सभेमध्ये मी सुद्धा बोललो होतो कचरा डेपो हटवा, आता सुद्धा हा कचरा डेपो तुम्ही पुण्याला घेऊन जा। अशा वेळी शिवसेनेचे विजय शिवतारे सक्रिय झालेत, मात्र त्यांच्याकडूनही हा विषय कितपत पुढे जाईल याबद्दल साशंकता आहे। कचरा डेपो बाबत कुठलीही चर्चा करण्यास ग्रामस्थांनी नकार दिलाय। मागील गुरुवारी त्यांनी कचरा डेपोचा अंत्यविधी केला, त्याचा दशक्रियाविधी होईपर्यंत म्हणजे 12 तारखेपर्यंत त्यांचं मौन सुरू राहील। दरम्यान या सगळ्यामध्ये पुण्यातील कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न कायम आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।